नमस्कार, मी अक्षता, गुड फूड विथ अक्षता मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची रेसिपी आहे धाबा स्टाईल पनीर भुर्जी। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या। तर इथे मी मिल्की मिस्टचं पनीर यूज करते, साधारण हे 500 ग्रॅम आहे, त्यातला आपल्याला साधारण एक 200 ग्रॅम पनीर लागणार आहे। त्यानंतरला साधारण एक 1.5 कांदे म्हणजे एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक छोटा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतरला 3 मोठे टॅमॅटो असे बारीक आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। थोडेसे कॅप्सिकम लागेल, डबू मिरची, त्यासुद्धा अशा बारीक कट करून घेतलेले आहेत। थोडंसं बटर, आलं लसूणची पेस्ट घेतलेलं आहे, तुम्ही फ्रेश आलं लसूणची पेस्टसुद्धा यूज करू शकता। त्यानंतरला थोडीशी कस्तुरी मेथी लागणार आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिर्च, जिरा पावडर, कोरिएंडर पावडर, जिरा, हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल लागणार आहे। तर रेसिपीला स्टार्ट करूया। कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि ती ऑलरेडी गरमसुद्धा झालेली आहे। तर त्यामध्ये साधारण 1 चमचे तेल घालायचं आहे, 1 चमचा बटर। इथे बटरचा यूज करते, तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर। तर बटर चांगलं कडलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं। तेल गरम झाल्यामुळे जिरं चांगलं लागते, बघू शकता चांगलाच आवाज येतो। बारीक केलेला कांदा, भुर्जीला जेवढा आपण कांदा घालतो त्या तेवढी भुर्जी छान होते। पेस्टला कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा। कांदा मऊ तर पडला आहे आणि बघू शकता तांबूस कलर सुद्धा आलेला आहे कांद्याला। 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट चांगला कांद्याबरोबर मिक्स करून घेऊया। त्यानंतरला हळद 1/2 चमचा, चिली पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च, जिरा पावडर 1/2 चमचा, धने पावडर 1/2 चमचा, चवीपुरते मीठ। हे चांगले 1 दिवस परतून घेऊया। यामध्ये बेसनाचं पीठ सुद्धा लागणार आहे, साधारण 1 चमचा वापर करणार आहे, ते सुद्धा चांगलं परतून घेऊया। मसाला असा जाडसर झालेला आहे, त्यानंतर आपल्याला हे बारीक चिरलेले टोमॅटो त्यामध्ये ऍड करायचे। टोमॅटोनं कसं मसाला मऊ असं पडेल आणि छानसं असं थोडीशी अशी छानशी ग्रेव्ही अशी तयार होईल, सुद्धा चांगलं मिक्स करून घ्या। टोमॅटो चांगलंसं मी मसाला मिक्स करून घेतलेलं आहे, त्यानंतर साधारण 1-2 मिनटं असं प्लेट लपून ठेवूया, म्हणजे टोमॅटो कसा मऊ असं मऊ पडेल। 2 मिनटं झाकून ठेवलेले होते आणि पळीच्या मदतीने असं स्मॅश करून घ्यायचं टोमॅटो। बघू शकता टोमॅटो असं मस्त असं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान दिसते। त्यानंतर हे बारीक कट केलेले लिंबू मिरच्या आणि यामध्ये ऍड करेल, हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ। एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी, साधारण 1.5 ग्लास पाण्याचं मस्त असे। त्यानंतर यामध्ये पाणी ऍड करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। नेक्स्ट साधारण 2 मिनिटं होऊन घ्यायचं आहे, ऑइल सेपरेट झालं पाहिजे। तर आपली ग्रेव्ही ग्रेव्हीला उकळी दिसतोपर्यंत आपण हे पनीर असं स्मॅश करून घेऊया।
साधारण एक 200 ग्राम पनीर हे बघू शकता अशा असं मी स्मॅश करून घेतलेलं आहे आणि एक साइडला ही आपलं आपली ग्रेव्ही सुद्धा छानशी अशी उकळी येत आहे त्याला साधारण 2-3 मिनिटं झालेलं आहे आणि याला छानशी अशी उकळी सुद्धा येत आहे अर्धा चमचा गरम मसाला 1 चमचा कस्तुरी मेथी 12 चिरलेली कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेऊ साधारण 1-2 मिनिटं परत बॉईल करून घेतलेलं आहे आणि आपली ढाबा स्टाईल पनीर भुर्जी ग्रेव्ही रेसिपी खाण्यासाठी तयार आहे होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार परत भेटू अशाच एका रेसिपी बरोबर धन्यवाद